उल्हासनगरमध्ये मध्ये पस्तीस वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलेला आहे म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी अशीच एक घटना उल्हासनगर शहरात घडली आहे सम्राट अशोक नगर मध्ये राहणारी एक पस्तीस वर्षीय महिला तिची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली पण तिचे दोन्ही दोन महिन्याचं बाळ हे निगेटिव्ह आले त्या बाळाला सांभाळणार कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला होता पण जगात माणूस के अपंग दाम्पत्यांना दाखवून दिले या दाम्पत्याचं नाव आहे सुलतान आणि फरजाना यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही त्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतली ही वार्ता शहरात पसरताच युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे यांनी त्या गोंडस बाळास बेबी किट पाळणा चारजोड ड्रेस यांच्यासह मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे बाळा श्रीखंडे हे गरीबाचे मसी आहेत ते नेहमीच गरीबांच्या मदतीला धावून जातात अशी चर्चा शहरात सुरू आहे